महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत। नमस्कार, मी पूजा गर्जा, महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत। प्रथम एक नजर टाकूया आजच्या हेडलाइन्सवर। पाकिस्तानचे गृहमंत्री निसार अली खान यांचं धक्कादायक वक्तव्य। पाकिस्तान कधीच भारताची दादागिरी खपवून घेणार नाही, पाकिस्तानचे गृहमंत्री निसार खानने भारत विरुद्ध केले वक्तव्य। केरळ मधील कोझी कोडे या आंतरराष्ट्रीय विमानतळावर गोळीबार। CISF आणि AAIM मध्ये झालेला झटपटीत SS यादव नावाच्या CISF जवानाचा मृत्यू। आणि आरे कॉलनीतील जागा मेट्रो कारशेडला देण्याचा निर्णय घेतला असल्याचं दुग्ध विकास मंत्री एकनाथ खडसे यांनी केले स्पष्ट। असा कोणताही निर्णय झाला नाही, मुख्यमंत्री फडणवीसांनी केले स्पष्ट। महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत। आता पाहूया सविस्तर वृत्त। पाकिस्तानचे गृहमंत्री निसार अली खान यांनी धक्कादायक वक्तव्य केले। पाकिस्तान कधीच भारताची दादागिरी खपवून घेणार नाही। आम्ही म्यानमार नाही, पाकिस्तान म्यानमार सारखा देश नाही। सीमेपलीकडून येणाऱ्या कोणत्याही धमक्यांसमोर पाकिस्तान कधीच गुडघे टेकणार नाही, असे वक्तव्य निसार खान यांनी केले। भारताने हे लक्षात घेतलं पाहिजे की पाकिस्तान हा म्यानमार सारखा देश नाही। पाकिस्तान विरोधात कट रचणाऱ्यांनी हे माहिती करून घ्यायला हवं की पाकिस्तानचे सैन्य कुणालाही सडेतोड प्रत्युत्तर द्यायला सक्षम आहे, असे निसार खान यांनी म्हटले। पाकिस्तान कधीच भारताची दादागिरी खपवून घेणार नाही आणि भारतीय नेत्यांनी दिवसा स्वप्न पाहणं सोडून द्यावं। केरळमधील कोझिकोडे या आंतरराष्ट्रीय विमानतळावर गोळीबार झालाय। केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल आणि भारतीय विमानतळ प्राधिकरण यांच्या अधिकाऱ्यांमध्ये झालेल्या झटपटीत SS यादव नावाच्या CISF जवानाचा मृत्यू झालाय। या घटनेत CISF चे निरीक्षक सीताराम चौधरी, AAI चे सुपरवायझर अजित कुमार आणि AAI चे वरिष्ठ अधीक्षक सनी थॉमस हे या घटनेत जखमी झाले। या प्रकारानंतर CISF जवानांनी रनवेवर आंदोलन केले, ज्यामुळे विमानांच्या उड्डाणांवर परिणाम झालाय। कोझिकोड विमानतळ काही काळासाठी बंद करण्यात आलं होतं, त्यामुळे सर्व उड्डाण कोचीच्या दिशेने वळवण्यात आली। आरे कॉलनीतील जागा मेट्रो कारशेडला देण्याचा निर्णय घेतला असल्याचं दुग्ध विकास मंत्री एकनाथ खडसे यांनी स्पष्ट केले। याला काही वेळ होत नाही, तोच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करून असा कोणताही निर्णय झाला नाही हे स्पष्ट केले। त्यामुळे अफवांवर विश्वास ठेवू नका, असं ट्विट केले। त्यामुळे मुख्यमंत्री आणि सर्वात ज्येष्ठ मंत्री एकनाथ खडसे यांच्यात एक वाक्यता नाही हे स्पष्ट झाले। देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ खडसे यांच्यामध्ये असलेले कुरघोडीचं राजकारण पुन्हा एकदा समोर आले। मुंबई गोरेगावमध्ये आरे कॉलनीत मेट्रो 3 कारशेड प्रकल्पामुळे 2000 जास्त झाडांची कत्तल होणार होती, त्यामुळे पर्यावरण प्रेमींनी याला कडाडून विरोध करत आंदोलनं केली। एवढंच नाही तर मनसे आणि शिवसेनेनेही विरोध केलाय, पण एकनाथ खडसे यांनी मेट्रो कारशेड आरेमध्येच होणार असं जाहीर करून टाकलं। एकनाथ खडसे म्हणतात, आज आरे संदर्भात बैठक झाली। मेट्रोच्या प्रकल्पासाठी आरे कॉलनीत 30 जागा देण्याचं ठरवलं आहे। हा निर्णय आघाडी सरकारने जुलै 2014 घेतला होता, मात्र जागा असून त्यांच्या ताब्यात दिलेली नाही। पर्यावरण आणि अन्य व्यक्तीचा त्याला विरोध आहे। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात झाडं आहेत, या झाडांची कत्तल होईल अशी भीती आहे। आज या संदर्भात MMRDA अधिकारी, आरएचे अधिकारी यांच्या समवेत पाहणी केली, चर्चा केली। या ठिकाणी जेवढी झाडं आहेत त्यापेक्षा तिप्पट झाडे लावली पाहिजे, जगवली पाहिजे, जी हानी होईल ती भरून दिली पाहिजे, अशा प्रकारच्या सूचना मी त्यांना दिल्या। MMRDA तिप्पट झाड लावण्याच्या जगवण्याचा लेखी स्वरूपात लिहून दिले। दुसरी मोठी जागा मुंबईत उपलब्ध नाही, त्यामुळे झालेल्या निर्णयाची अंमलबजावणी केल्याशिवाय पर्याय नाही, त्यामुळे नाईलाजास्तव हा निर्णय द्यावा लागला। माहीमध्ये एक अशी घटना घडली आहे की ज्याने आईच्या हृदयाला पाझर फुटेल। माहीममधील रामवाडी परिसरातील राजू अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या एका महिलेनं आपल्या पोटच्या 8 मुलाची हत्या करून स्वतःने आत्महत्या केली। स्वरा कासलकर असं या 42 महिलेचं नाव आहे। माझं बाळ मोठं झाल्यावर त्याचं कसं होणार आणि माझ्या बाळाचा सांभाळ कोण करणार या चिंतेपोटी मी आत्महत्या करत असल्याचं या महिलेने सुसाईड नोटमध्ये लिहून ठेवले। महिलेच्या आणि मुलाच्या मृतदेहाजवळ सुरी कोयता आणि सुसाईड नोट सापडले। हा आत्महत्येचा प्रकार असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवलाय। मृत महिला ही नेव्हीमध्ये कामाला होती अशी माहिती मिळत आहे। पोलिसांनी प्राथमिक अंदाजानुसार हा आत्महत्येचा प्रकार असल्याचं सांगितले। या प्रकरणाचा पोलीस कसून तपास करत आहे।
रविवारी मुंबईत झालेल्या रिमझिम पावसामुळे आणि ढगाळ वातावरणामुळे नैऋत्य मान्सूनचे आगमन लवकरच होणार अशी आशा निर्माण झाली होती. मात्र स्कायमेट या संस्थेच्या हवामान विभागानुसार भारताच्या आर्थिक उलाढालीसाठी महत्वाच्या मुंबई शहरात मान्सूनचे आगमन होण्यास अजून काही दिवस मुंबईकरांना वाट पाहावी लागणार. अरबी समुद्रात नुकत्याच झालेल्या आशोबा या चक्रीवादळामुळे मान्सूनपूर्व निर्माण होणाऱ्या वातावरणातही फारशी गती नसल्याचं आढळलं आहे. आतापर्यंत 7-8 जूनला फक्त 5.2 मिमी पावसाची नोंद करण्यात आली. यामुळे शहरातील हवामान अतिशय खराब झालं असून तापमानात तसेच आर्द्रतेत होणाऱ्या वाढीमुळे मुंबईकर खूपच हैराण आणि त्रस्त झाले आहेत. दरम्यान 9 जूनला मुंबईचे दिवसाचे कमाल तापमान 36.4 अंश सेल्सिअस होते, जे सरासरीपेक्षा 3 अंश सेल्सिअस जास्त होते. तसेच नागपूर येथेही सरासरीपेक्षा 2 अंश सेल्सिअस जास्त म्हणजेच 41 अंश सेल्सिअस असे होते. वेळ झाली आहे छोट्याशा ब्रेकची, तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा गरजा महाराष्ट्र न्यूज. महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत.